सागर मावशी बसते सागर पशी मावशी पहिल्या पाया गोड्या बसायच्या नका जागा नाही म्हणतो आज जाय जाय वाडा पुढच्या मजलीला तरी घेतली कोकरी करडं धरून आणि मेंढराची मेळ पण आता हाणली असं एकामेकाच असं मेंढरू रायाची पण भीती असती पावसा पाण्याचं ती मेंढरू जरा थोडं वाईट त्याकल्यागत करत मग अशा आपल्याला मेळ बरोबर आपली ओळखून घ्यावं लागतात किंवा मेंढरा ते आपली वासावर येतच असतात मग आज वाडा फुटायचा हे दुसरा वाडा फुटायचा सागर आज वाडा कुठं जायचा आपला दादा सागर जाते काय तरी आपल्या गाडी गुडीनी मोर टेम्पोनी किंवा रिक्षाने इष्टीने असं सागरला घेऊन दादा एक 10-15 किलो बोजा घेऊन पुढं जातात आणि मग बिराड उतऱ्या टायमाला चांगली मदत करू लागतात आल ते दादा वाडो नेऊ लागायला हे बघा आज आमचा वाडा फुटायचा या तर बायचं बिराड जरा आमच्यापासून मोर जायचंय मोर जायचं ना बाई आणि आम्ही एका वाटेने जायचं बाई एका वाटेने तर बाईसाठी बाई एकटी असल्यामुळे त्यांच्या मिंड्या केल्या उभ्या तर बाई उरकून मोर निघाले तर आमचं बी उरकलंय व्हायचं राहिलंय आमचं डाल घे बांधायची थोडी आणि मामाचं गाडी घेतली या बांधून मामा आहेत आज गाडीवर आणि आज सागर बी गोड्या एकलंच ना मग काय दिवस निघून गेला अजून महिना आजच्या दिवस राह आपल्या बरं नाही होय चार मळी मग पोरांच्या साळा हवा ना मामासाठी आम्ही जरा उभं राहिलो इथं आता मामाजवळ बी कुकरी इथं सागरला नाही गोड्या बसावला अजून होय सागा बसायचे ना गोड्या तुला जा 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 वाटणी दमानी वाढा जा जा गाड्यात ना नीट वाढा एकटं बिराडे असच असत कोकणाकडून गावाकडे आलं की जे त्याच्या गावाला आपलं जात असतात येताना आपलं मिळून मिसळून यायचं आणि मग इकडं आल्याच्या नंतर जे त्याची गाव असतात त्या गावाला आपले 4 महिने मेंढरं चारायची आणि परत दिवाळीला कोणाचं तरी मिळायचं आणि परत कोकणाला जायचं हे दरवर्षीच आपलं चालू जे तर आता करड आम्ही गळांगतीत घालून घेतो कमरेला गळांगती बांधायला लागते तर निघायचे मोर याची प्या गळांगती बांधून घ्यायला लागते दबा दबा हो पोरं पण अजून चाळत गेली नाही ले पोरं लेट झाली त्यामुळं पण वाडा आमचा लवकर आला मोर पटापटा तर शिळ येली ते या करडो माझ्या गाळांगती ते आणि एक आईच्या गाळांगतीमध्ये आहे तर किसन आहे माग मग आज वाडा वाडा फुटला आता चालला आपला खालते त्यांचा गेला वर त्यांचा गेला मोर त्यांचा डायरेक्ट आज घाट चढूनच गेला दाळीम शिंदवण्याचा लय शॉर्टकटनी चालले आज आज नाही गाड्या कोड्या एवढे मग असेच लागलं थोडं मग असे आता हवीच्या वर पुढे गेले की मग हवीच्या पुढे तरी तस मग माळशीर सापर आहे त्या गाड्या थोडी अडचण असलं मग मेंढर गोळा करून हाणायला लागतील
अजून गाठी एक चढायचा आहे, गाठात नंबर गाड्या लागतील. बोलू शिवराजा गाठ तरी पांधन रस्त शेतासाठी रस्ता असत्या गावाकडे. खर तर बिराड चांगलं 2 किलोमीटर लांब गेलोय आता. तर तिथं मी माघारे मोरं गेल्या माझ्या लक्षात आलं बॅटऱ्या चार्जिंगला लावलेल्या राहिल्या म्हणून. तर तिथनं पळत माघारे चालले आता मी लय दमली आण पळतच आली माघारे. गुढी तर उभी केल्या तिथं वाटव आणि मी पळत चालली आता बॅटरी आणायला. शेतकऱ्याचं घर असंच वावरात आहे. आम्ही पाण्याला गेलो होतो तर तिथं लावले होते बॅटऱ्या. मस्त आणायला गेलो होतो पण चार्जिंग नव्हती झाली. तर म्हणलं बिराड आले लागता लागता मग वाडाच्या टायमाला न्यायचं येऊन पळत लक्षातच नाही राहिलं. मोरं गेल्या मग आमच्या देण्यात आलं बाय मला म्हणले बाय बॅटरी आणल्या तसंच माघारी पळाली. बॅटरी न्यायला का तर एवढ्या लांब न परत माघारी यायचं जायचं सोपं नाही सगळी कचळलेली असते. आणि मग त्याच्यामुळे लय टेन्शनमध्ये आता पळत माघारी आली. आता मूर्ती पण वाट उरकायची जेवताय काय जेवा जेवा. अहो आमचं बिराडच लांब गेलं निघून मग मी बॅटरी विसरून राहिले. वाडा लांब गेला परत 2 किलोमीटर गेला तिथनं आली पळत. आता सकाळी बॅटरी लावली होते इथं नाही आठवणच नाही राहिली. आणि मोरे गेल्या होत्या बाय मला म्हणले बाय बॅटरी आणल्या का तर म्हणलं अहो राहिल्या लय लांब ना आली. आता मी आता पर पुरीला जायचंय आम्हाला. हा परत ना भाऊ तिकडे गेलेलो पा उरळीत नाही असं खालती सरळ आहेत ना मधनं गेलो या शॉर्टकटने. ध्यानच नाही तिथनं पळत आले आता 2 किलोमीटर गेलो असं पुढं. आमचं गाव तिकडे जिजुरी आम्ही तो खोरला असतो. नाही आव ते आमचं एक पाहुण्याचं बिराड पण जायचं होतं दुसरीकडं. आणि मग त्याच्यामुळं त्यांनी उराकलं ना पटपट. त्यांचं एकटं जायचं होतं मेंढराबर मग आम्ही पण त्यांच्याबरोबर उराकलं. त्या गाय मध्ये तसंच विसरून राहिल्या पुढे गेल्या लक्षात राहिलं. आता म्हणलं उद्या तरी माघारी कधी यायचं जवळ आहे का. हा रात्री झालं होतं. हा हा चला मग चला. बॅटऱ्याला चार्जिंग मस्त फुल झाली असून पण कुटाणा लय मोठा झाला. सकाळी निम्या अर्ध्या झाल्या त्या तवा नेला असतं ते बरं झालं असतं. आता लय लांब जायचं चालत आता पळत जावं लागल. तर आता आम्ही पुणे सोलापूर रेल्वे रोड पास करून पुढं निघालो. इथं जरा मी पाणी पण पिली मस्त पाकी गाडी मोटर ना ते बरं आहे ना. हा आता तुम्ही माझ्यासोबत होता एकानं म्हणतो बाय बॅटरी राहिले तर या घेतो. काय म्हणल्या साध्या झाला असतं पण डोक्यात हाणून घ्यायची बारी झाली असते पुन्हा. हा मग काय ध्यान केलं नाही तर काय तुम्हाला आम्ही चहा पाचते वाडा पाप वाचारते सागर बी प्यानारे वाटत सागर गडीभर घे हातात धर दाबून चल आपला. पाया नका पडू माझ्या तुम्ही ध्यान केलं तेच बरं झालं मला बॅटरीच. लय पळत गेली बाय काय जवळ होतो मधनं मधनं पळत गेली मी मस्त. आता बिराडा वाटायला लागल्या त्या डांबरीला थोडीशी कच्च्या रस्त्यात ना आलो
भेटलं राहिलं तिथं थोडासा कच्चा रस्ता लागला. आता डांबरी लादय अजून पुढं जे उरुळ इरुळलं मिळायचं काय गाणं म्हणतो सागर बी गाणं म्हणतोय मस्त असा गोड्या सागरच्या गोड्याच एक एकार जाते सारखं लय भारी सागर गाणं म्हणतो या मामा मामेला नाचव माझ्या कधी व्हायच तर किती टाइम लागत होता पुढं तिथं पुरा लय लांबी नाही सहावी वाजते आता ओढलं की कणा कणा वाढायचं काय पाणी प्यायला जरा उभं राहिलं होतं असं पाणी प्यायला पाच मिनिटं उभं राहायला लागतंय नाही तर बुडी पाणी पिऊन देत नाही पटांगण बघून उभं राहायला लागते मावशा दमली वय सागर मावशा बसते सागर पशी मावशा पहिल्या पाया गोड्या बसायच्या नाही जागा नाही सागरच्या गोड पुढं बसा होता त्याला ते डाल घेईन डाल घेईन डुल घेईन बघा एकाकडे बसा रे गाडी आली मोरे वडे बसते का ग मावशी गाडी आली कुणाचा वाडा आहे कऱ्याचा वय कुणा का निघाला कांच्या गावाचा होय राखाला वय आम्ही मी राखत आहे अहो आम्ही पण राखत आहे ना हाक्य हाक्य हा शिवरुज लादलं हे पण आता वडापाव खायचा गरम गरम म्हणजे तरतरी आपला वडापाव वाला बी पाहुणा निघलं कोळपी आणणार होता ना काय आणणार गावकडचं किती वर्षापासून होय गरम गरम घरा म्हणलं वडापाव आता कस आहे वाटणी माणसाला भूक लागते मग असं गुढी बिडी भूक लागल्यानंतर मग बाया म्हणतात घ्या आपल्याला चारती चारती फणसाचं घर पण चारती चला शेवटच होय चारती एवढं नका काळजी करू नाही बाई सागर चारायचं ना खायला आयला घ्यायचा पुढच्या गावात पुढच्या गावात घ्यायचा या कस येत आहे फणसाचं घर खा तर फणसाचं घर बायाव आणलं दारा की घ्या की घ्या की खा की तुम्ही कस काय लागतं या घे मावशी तुला दे मावशीला घ्यापशीला उन्हाळा नाही लागला बाई घ्या काय येते ते येते सागाला द्या घे बाळा घे तो खाणारच ना खातच नाही तू मस्त लागलं गणकच काय लागलं वाढा सागर तुझा चांगलं लागलं
हा बी निघली ना त्यात खा मग नाही पडत. आला का वाडा? आता पुणे सोलापूर रोड पास करून वाडा आला पुढं आणि मेंढर पण आलते. तर सागर खाया होय. तर चालले ते आता मेंढर जवळच वाडा बसलाय फॉरेस्टच्या पुढल्या साईडला. तर आपला आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. धन्यवाद.